उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मतांच्या राजकारणासाठी इंदुमिलची पाहणी, प्रकाश आंबेडकरांची टीका. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदुमिल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची केलेली पाहणी राजकीय खेळी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. अनुसूचित जातींच्या मतांवर डोळा ठेवूनच पवारांनी नियोजित स्मारकस्थळाला भेट दिली आहे, मात्र आंबेडकरी मतदार गळाला लावण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मराठ्यांचे पक्ष आहेत, त्यांच्याकडे अनुसूचित जातींचा मतदार नाही, हाच मतदार गळाला लावण्यासाठी राष्ट्रवादीने इंदुमिल स्मारकाला गती देण्याची भूमिका घेतली आहे, याच दावाचा भाग म्हणून शरद पवार यांनी मंगळवारी इंदुमिल येथील कामाची पाहणी केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. मागासवर्गीय मतदार वंचित बहुजन आघाडीसोबत आहे, मागील दोन्ही निवडणुकींमधील आकडेवारी त्यांचा पुरावा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला याची कल्पना आहे, मात्र राष्ट्रवादीचा हा डाव यशस्वी होणार नाही असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकता नोंदणीच्या विरोधात वंचितने 24 तारखेला राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. या बंदला 50 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचे सांगत शांततेत बंद पाडण्याचे आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. CAA NPR कायदा लागू करणारच ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भाषा हुकुमशाही वृत्तीची आहे. CAA NPR कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा एक वंशवादी देशाची बनत आहे, त्याचा थेट फटका परदेशस्थ भारतीयांना बसणार असून त्यांच्या जीवितालाच धोका निर्माण झाल्याचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले.